गणवेश खरेदी जबाबदारी मुख्याध्यापककडे असताना त्याच गणवेश खरेदीचा चेक धारणी तालुक्यातील दोन व्यापाऱ्यांकडे जमा करण्यात आला मात्र त्यात कर्मचाऱ्याचे आपले कमिशन कसे मिळते याकडे लक्ष लागल्याचे दिसून येत आहे दुसरीकडे ज्या कर्मचाऱ्याने परस्पर चेक दिले तो कर्मचारी कोण याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे मेळघाटात विद्यार्थ्यांचा गणवेश खरेदी प्रकरणात कर्मचाऱ्यांचाच कमिशन खाण्याचा मुद्दा आता गाजत आहे धारणी तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभाग गट साधन केंद्र येथे कार्यरत कंत्राटी लिपिक याने मुख्याध्यापक यांना थेट रक्कम म्हणजेच गणवेश खरेदीचा चेक धारणी येथील दोन कपडे व्यापारीकडे जमा करण्याचे सांगितले असून काही कमिशन न घेणाऱ्या मुख्याध्यापकची चिंता वाढली आहे कारण नियमानुसार खरेदी केलेल्या गणवेशचे विद्यार्थी अनुसार चेक हा गट साधन केंद्र अंतर्गत गट विकास अधिकारी यांचा समक्ष संबंधित मुख्याध्यापकला देऊन संपर्क नोंद करून संबंधित कपडा व्यापारींना देयक देण्याचा प्रक्रिया आहे मात्र गट साधन केंद्रमधील तो लिपिक कोण ज्याने परस्पर चेक देण्याचे आदेश दिले आता याकडे संबंधित गट शिक्षण अधिकारी राजेश घवडे यांनी तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे व धारणी तालुक्यातील विमल राज नामक बोगस कपडा व्यापारी यांच्या कपड्यांची गुणवत्ता चेक करूनच गणवेश खरेदीचे आदेश दिले पाहिजे असे बोलले जात आहे